येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. ते उड्डाण पुलावर साचलेलं पाणी, पाणीच पाणी आपण बघतोय. नाशिक शहरात आज जोरदार 2 तास फक्त पाऊस झालाय, मात्र या पावसानं नाशिकमध्ये हाहाकार मचवला आणि आपण बघू शकतोय उड्डाण पुलावरती किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. यामुळे साधारण 2 ते 3 तास वाहतूक ठप्प झाली होती. आपण बघू शकताय उड्डाण पुलावरती साचलेलं हे पाणी. या उड्डाण पुलावरती अनेक दिवसांपासून खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. थोडा जरी पाऊस पडला तरी खड्डे झाल्याचं आपण बघितलं आणि फक्त 2 तास झालेल्या जोरदार पावसामुळे आपण बघू शकतो उड्डाण पुलावर किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. उड्डाण पुलावर ड्रेनेजची व्यवस्था आहे की नाही, की नागरिकांनी असाच मनस्ताप सहन करायचा, असा प्रश्न आता निर्माण झाला. शहरात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर केवळ 2 तास पावसानं नाशिक शहराला झोडपलंय आणि नाशिककरांचं जनजीवन यामुळे विस्कळीत झाल्याचं आपल्याला बघायला मिळालंय. शहरातून जाणाऱ्या या उड्डाण पुलावर पाणी साचल्यानं तब्बल 2 तास वाहतूक ठप्प झाली होती आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. आपण बघू शकतो उड्डाण पुलाची झालेली ही अवस्था. फक्त 2 तासाच्या पावसाने देखील उड्डाण पुलाची ही अवस्था होतीये. तर नाशिकमध्ये बऱ्याचदा 3-3, 4-4 दिवस सलग पाऊस संततधार असते. 1 वर्षी तर सलग 7 दिवस पाऊस सुरू होता. अशा पद्धतीनं जर शहरात पाऊस सुरू झाला तर उड्डाण पुलावरून वाहतूक कशा पद्धतीनं करायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच आपण बघू शकतोय शहरातील दहीपूल, सराफ बाजार या ठिकाणी देखील पाण्याचं साम्राज्य. फक्त डबकेच नाही तर साधारण गुडघ्या इतकं पाणी रस्त्यांवर साचलं. लोकांच्या, व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये हे पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं. आपण बघू शकता हे व्हिज्युअल. सराफ बाजारात पाणी साचल्यामुळे दुचाकी देखील वाहून गेल्याचं दृश्य आपण बघतोय. विजांच्या कडकडाटासह आज पावसानं जोरदार हजेरी लावली. नाशिकमध्ये सलग 2 तास पावसानं झोडपले. शहरात ठिकठिकाणी पाण्याची दबकेच साचले. इतकंच नाही तर रस्त्यांवरती पाणी देखील तुंबलंय. छोटी कारंजे असो, द्वारका परिसर असो किंवा सराफ बाजार, या सर्वत्र परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं, पाणी तुंबल्याचं दिसून आलंय. दरम्यान अचानक झालेल्या 2 तासाच्या पावसानं शेती पिकाला जीवदान मिळालं. बळीराजा सुखावलाय, मात्र शहरात रस्त्यांची आणि उड्डाण पुलाची ही दुरावस्था झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. 1-1.5 तास ट्रॅफिक बंद होती. पूर्ण गुडघ्या एवढं पाणी साचलेलं होतं. आम्ही ती ट्रॅफिक पूर्ण काढून दिलेली, अजून ब्लॉकेज वगैरे काढलेले सगळे. सध्याच्या पावसामध्ये ही परिस्थिती आहे तर काय पुढं काय होईल सर? रस्ते उंच झाले त्याच्यामुळे पाणी जात नाही. जागोजागी ढापे खोलले पण ते ढाळे पण चोकप झाले, साफसफाईने नाल्याची, त्याच्यामुळे पाणी चोकप होतं. दुकानात पाणी जातं, मालाचं नुकसान होतं. विचार करायला पाहिजे प्रशासन. सगळं झोपलेलं प्रशासन काही काम नाही करत. माझं नाव करण गणेश सोनवणे. आता तुम्ही माझ्या मागं बघू शकता, सतत 2 तास झाला पाऊस चालू आहे. पावसामुळे पाणी साचलेलं आहे पूर्ण. सरकारने किंवा प्रशासनाने हे सगळे रस्ते व्यवस्था जे बांधलेले याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. गटारी तुमचा त्याच्याकडे सगळं लक्ष दिलं पाहिजे सरकारने. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र.